शुक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं युगलोचनं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वं ब्रह्ममारे आज या ठिकाणी प्रवचनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बसलो आहोत। आजची ही जी सेवा आहे ते सद्गुरुचरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रवचनाच्या वेळेला जो आपण श्लोक घेणार आहोत तो भगवद्गीतेची 9वा अध्याय नव्या अध्यायातील 3रा श्लोक प्रवचनाच्या सेवेसाठी घेत आहे। सर्वांनी लक्ष द्या। अश्रद्धदान पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य मालिवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमनी। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करण्याच्या वेळेला 9व्या अध्यायापर्यंत आले आणि या 9व्या अध्यायामध्ये प्रथम जो श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की अर्जुना या ठिकाणी तुला प्राप्त झालेलं जी ज्ञान आहे आणि त्या अज्ञानापासून तुला जी भ्रांत पडलेली आहे त्या भ्रांतीचं निरसन करण्याकरता मी तुला ज्ञान सांगणार आहे। ती ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता मनुष्याला पुनरुपी जन्माशेण्याचं कर्तव्य उरत नाही। तो श्लोक म्हणजे असा इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षामेन सुयवे ज्ञानं विज्ञानसहितं यह ज्ञात्वा मोक्षसे शुभात। अर्जुना तरण्याकरता ज्ञान आहे, जन्मवृत्तीच्या पलीकडे जाण्याकरता ज्ञान आहे आणि या संसार सागरामध्ये बुडण्याकरता अज्ञान आहे। अज्ञानापासून भ्रांती आणि विज्ञानापासून प्रपंच हाटी कळते आणि ज्ञानापासून ईश्वर कळते। म्हणून म्हणतात की अर्जुना हे अशा प्रकारचं ज्ञान मी तुला हे सांगणार आहे। ते ज्ञान कसं आहे तर ते गुह्य ज्ञान आहे। इदं तु ते गुह्यतम प्रवक्षामे सुयवे ज्ञानं विज्ञानसहितं ये ज्ञात्वा मोक्षसे शुभा। या ज्ञानाची तुला प्राप्ती झाली की तुला मोक्ष त्वरित मिळेल अशा प्रकारचं हे ज्ञान कसं आहे भगवंत सांगत राजविद्या राजगुह्यं पवित्रं इदं उत्तमं प्रत्यक्षावगम धर्म सुसुखम करतो अभिय। हे ज्ञान राजविद्यामध्ये श्रेष्ठ आहे, हे ज्ञान पवित्र आहे, हे ज्ञान मंगल आहे आणि अशा प्रकारचं हे ज्ञान आहे ते सर्व धर्मास अनुकूल आहे। राजविद्या राजगुह्यं पवित्रम इदम उत्तमं प्रत्यक्षावगम धर्म सुसुखम करतो अभिय। सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ म्हणून त्याला राजविद्या असं म्हटलं आणि अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे जर लक्ष असेल तर मनुष्य प्राणी अधोगतीला जातो। अर्जुना या प्रसंगी तुला आता या ठिकाणी युद्ध करायचं आहे। आपल्या समोर असलेली जी ही सामग्री आहे जी सैन्य आहे त्या सैन्याला पाहण्याच्या नंतर तुला असं वाटतं की हे सगळे आपले आहे आणि यांच्याबरोबर युद्ध करून आपण या सर्वांना मारून आपण राज्य मिळवणार आहोत। किंवा अशा प्रकारचं राज्य मिळवण्यापेक्षा मरण बरे, कारण सर्वांना मारणे हे उचित नाही देवा असं अर्जुन भगवंताला सांगत आहे। या समस्ताशी मारणे आणि आम्ही राज्य करणे तुझी या प्रसादे काय होणे आताच घेऊ आणि राज्य हा देहपडो भरित्री प्रेमी गोत्र उदर न करी थोर पापका मुरारी
कशा परिवाराविषयी तुझे दर्शन झाली या सर्व पाप नासे स्वामीया ऐसे असूनया का गोप्रबोध करेविषयी जेणे गोप्रबोध केला त्याचा सदर उघडाला आणि यमपुरीचा झाला पाहुणा तो त्याशी चांद्रायणी प्रायश्चित करणे खूप विपाकनंद हे तू सांगशील निभ्रांत कवडे हे तुम्हाविषयी अर्जुनाला विषाद निर्माण झाला आणि देवाला सांगितलं की देवा या सर्वांना मारून हे राज्य मिळवण्यापेक्षा हा देह धरित्री जरी पडला तरी त्याचा काही आणि जो लाभ आहे तो लाभ कशा रीतीने मिळणार आहे. देह धरित्री पडला तरी चालेल पण तुझे दर्शन झाल्याच्यानंतर मला तो खूप मिळणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हॅलो भगवंत म्हणाले अर्जुना या प्रसंगी तुला युद्ध करायचं आहे आणि हे युद्ध म्हणजे धर्मयुद्ध आहे आणि तुला प्राप्त झालेला हा जो धर्म आहे तो तुझा स्वधर्म आहे. क्षत्रिय धर्म कोणता की रणांगणात मरण हा क्षत्रिय धर्म आहे आणि प्रत्येक माणसानं आपल्या स्वतःच्या स्वधर्माप्रमाणे जगणं हा प्रत्येक माणसाचा स्वधर्म आहे आणि तो नेमका तू धर्म दिसत आहेस म्हणून आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून मी हे युद्ध करणार नाहीस असं तुम्हाला सांगत आहेस. अर्जुना असं करून जमणार नाही. तुम्ही आम्ही या ठिकाणी अवतार घेऊन जगाचं रक्षण करण्याकरता येथे आलेलो आहोत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजामि परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि. अर्जुना हे तीन कारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही युगयुगी अवतार घेत असतो. त्याची कारण तीन धर्माचं रक्षण करणं, जे वाईट दुष्ट लोक असतील त्यांचा नाश करणं आणि मनुष्य नूतन धर्माची स्थापना करणं हे तिन्ही प्रयोजनं आमच्यासमोर असतात. तेव्हा आता आपण या ठिकाणी जगाचं कल्याण करण्याकरता इथे आलो आहोत म्हणून तू तुझ्या स्वधर्माचं रक्षण कर. आजच्या सेवेसाठी घेतलेला हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले अर्जुना अश्रद्धान हा अपुरुषा धर्मशास्त्र परम तप अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अर्जुनाचा धर्म आहे त्या स्वधर्माला सोडून जे वागतील त्यांना अधोगती प्राप्त राहील. अधोगती प्राप्त होईल तो स्वधर्म म्हणजे असा त्या स्वधर्माला आपण जाणलं पाहिजे. स्वधर्म जो वापा तोच नित्य घेतलं जाण पा म्हणून वर्तंतापी पापा संचार नाही. त्या स्वधर्माचं जो कोणी आचरण करील त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाप शिरणार नाही म्हणून त्याला पुण्यवंत असं गणलं जाईल. म्हणून स्वधर्म जो आहे त्याचा तू स्वीकार कर. निदम कृते गुह्यतम याला कारण हेच सांगितलं. स्वधर्म जरी बुडाला तरी सर्व सुखाचा थारा बुडाला जायचा देपाचा हरपला प्रकाशित आहे. म्हणून धर्मावरती श्रद्धा पाहिजे. अश्रद्धदान हा पुरुषा आत्मज्ञान रूपी धर्मावरती ज्याची श्रद्धा नाही ते जन्म आणि मृत्यूयुक्त संसार चक्रामध्ये अडकतात आणि पुनरूपी जन्मास येतात. तेव्हा आजच्या या शुभप्रसंगी जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये आपण या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा भगवंताच्या गुरु दत्तात्रेयाच्या चरणी अर्पण केली. आपण सर्वांनी ऐकली तुमच्या पापाचं खंडन झालं आणि अमाप पुण्याची सामग्री तुम्हाला प्राप्त झाली. आपण ईश्वराला दत्तरायनाशी प्रार्थना करू की समोर असलेले सुतेजन यांना सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती व्हावी आणि मोक्ष लक्ष्मी आपोआप त्याच्या घरामध्ये निघावी अशा प्रकारचा कृपा पोषण व्हावा अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. अवधू गजेंद्र श्री गुरुदेव दत्त.